नमस्कार, आपली माणसामध्ये मी मृणाल मराठे सगळ्यांचं स्वागत करते. नाटक सिनेमामध्ये काम करण्यासाठी शिक्षण अर्धवट सोडून घरातून पळून जाणारे काही कमी नाहीत. याची सुरुवातही खूप पूर्वीपासून झाली आहे. आज नाट्यपंढरीच्या तिसऱ्या भागात आपण अशाच एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत. ती व्यक्ती म्हणजे गणपतराव बोडस. गणपतरावांचा जन्म 2 जुलै 1880 साली अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे एका अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्यांच्या आईने 3 मुलांना घेऊन घर सोडले आणि त्या पुण्यात आल्या. पुण्यात त्या लोकांच्या घरातली कामं करत गणपतरावांना भिक्षा मागून आणि वार लावून जेवावे लागत असे. पुण्यात ज्या वाड्यात गणपतराव राहत होते तिथल्या लोकांकडून त्यांनी किर्लोस्कर नाटक मंडळींबद्दल बरीच चर्चा ऐकली आणि त्यांना नाटकाबद्दल आकर्षण वाटू लागले. शेवटी वयाच्या 11व्या वर्षी शिक्षण सोडून त्यांनी रामचंद्र साठे यांच्या गोवा नाटक मंडळीत काम करायला सुरुवात केली. माझी भूमिका या त्यांच्या आत्मचरित्रात ते म्हणतात, नाटक मंडळीत काम देण्यासाठी एजंट असत. गोवा संगीत मंडळीची विक्रम शशिकला, संभाजी आणि भ्रांतिकृत चमत्कार ही 3 नाटके मी चोरून बघितली. तिथे असणाऱ्या एजंटचं येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाकडे लक्ष असे. 3र्या नाटकाच्या वेळी मला एका एजंटनं हेरलं आणि गोवा संगीत मंडळीबरोबर काम करशील का असं विचारलं. मी तक्षणी होकार दिला. गोवा संगीत मंडळीचे रामचंद्र साठे मला बघून आणि माझा न फुटलेला आवाज ऐकून खुश झाले. विक्रम शशिकला नाटकातली सुमती राणीची भूमिका त्यांनी मला दिली. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला सदरा, धोतर, कोट, सोन्याची नक्षीदार टोपी घालायला दिली. त्यावेळेला आयुष्यात मी पहिल्यांदा सदरा घातला. अशी परिस्थिती असली तरी गणपतरावांनी गोवा नाटक मंडळीत काम करणे हे काही त्यांच्या आईला पसंत नव्हते. आता शिक्षण सोडलेच आहे तर किमान एखाद्या प्रतिथयश नाटक कंपनीत तरी काम करावं असं त्यांच्या आईची इच्छा होती. शेवटी ओळख काढून 1895 त्यांनी गणपतला किर्लोस्कर नाटक मंडळीत चिकटवले. मात्र यामुळे गोवा नाटक मंडळीचे रामचंद्र साठे चिडले. त्यांनी चोरीचा आरोप करून गणपतवरती गुन्हा दाखल केला. अर्थात हा गुन्हा काही सिद्ध होऊ शकला नाही. किर्लोस्कर नाटक मंडळीत गणपतराव खूप काही शिकले. ते तिकडे पडेल ती कामं करत. नाटक मंडळीतील गोविंद बल्लाळ देवल यांनी दुय्यम स्त्री भूमिकांसाठी गणपतला अभिनय आणि गाण्याचे प्रशिक्षण दिले. नाटकातील आपल्या भूमिकेचा आणि प्रसंगाचा अभ्यास करण्याची सवय गणपतरावांना होती. वाक्य पाठ करताना त्याचा अर्थ समजून घेणे, योग्य शब्दावर जोर देणे, लय राखणे याकडे ते विशेष लक्ष देत. अभिनयाच्या बाबतीत उभं राहण्याचा पवित्रा कसा असावा, मानेचा झोक कसा द्यावा, जोरदारपणे पुढे चालत कसे यावे हे प्रशिक्षण त्यांना देवलांनी दिले. संशय कल्लोळमधला फाल्गुनराव, खाडीलकरांच्या स्वयंवर नाटकातला कृष्ण आणि गडकरींच्या एकच प्यालामधला सुधाकर या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. पुढे किर्लोस्कर नाटक मंडळीच्या शंकरराव मुजुमदार यांच्या हुकुमशाही वागण्याने 5 जुलै 1913 साली बालगंधर्व, गोविंदराव टेंबे आणि गणपतराव बोडसांनी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली. यावेळेला किर्लोस्कर नाटक मंडळीतला पडेल ते काम करायचा अनुभव आणि सवयीचा त्यांना फायदा झाला. पण पुढे गंधर्व नाटक मंडळीतही भाऊबंदकी सुरू झाली. खाडीलकरांच्या लिखाणातून गंधर्वांच्या स्त्री भूमिकांना जास्त वाव दिला गेला, त्यामुळे त्यांचे आणि खाडीलकरांचे वादही झाले. बालगंधर्वांचे नको इतके वाढत जाणारे वर्चस्व, उधळपट्टी, कर्ज आणि बाळापंडितांचा अनागोंदी कारभार यामुळे शेवटी त्यांनी स्वतःच उभी केलेली नाटक मंडळी सोडली. गोविंदराव टेंबेही त्याआधी अशा वादांमुळे मंडळी सोडून गेले होते. गंधर्व नाटक मंडळी सोडल्यानंतर 1956 त्यांनी इंदोरच्या यशवंत नाटक मंडळीत काम केले. 1956 त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला. कुठल्याही प्रकारची व्यसनाधीनता न ठेवता साधी आणि शिस्तबद्ध राहणी आणि विचार ठेवून गणपतरावांनी कलेला देव मानून तिची उपासना केली. 1965 वयाच्या 85व्या वर्षी त्यांचे वृद्धापकाळाने पुणे येथे निधन झाले.
Thank you.